हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। खूप सारा पाऊस, मान्सूनचं आगमन झाला आणि कडाक लागलो। नदी नाले भरण वाहतात, नदी आपल्याला दिसत नाही पण नदीत पण पाणी भरपूर इला। थंड क्रॅम खाली खूप सारं नदीत पाणी इला आणि पाऊस अजून देखील चालूच आहे। पूर्ण आपलो निसर्ग जो हा पावसानं भिजलो हा। ऋषी मनात नसताना सुद्धा कॉलेजला चाललो हा। तर ट्रॅडिशनल फिश कॅचिंग म्हणजे पारंपरिक मासे कसे पकडतात चढणीचे, हे आज आपण बघणार आहोत कोकणात पारंपरिक। आमचा तर पंजोबा आजोबा, त्यानंतर बाबा आणि आता आपण, अशी ही परंपरा चालू हा। ढोम्या असा म्हटला जाता, तर चला हे ढोम्याचे मासे चढणीचे कसे काय पकडले जातात ते आज आपण बघणार आहोत। चढणीचे मासे हे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करत असतात आणि मोठमोठ्या धबधब्यावरून किंवा ओढ्यावरून उडी मारून त्या पाण्यातून पुढे जातात। निसर्गात कोणत्याही प्रकारचा धक्का न देता अशा एखाद्या खाचीत किंवा धबधब्याच्या खाली एक टोपली बांधली जायची लंबगोलाकार कृती आणि पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणारे मासे हे उडी मारताना जे काय त्या टोपलीत पडतील ते पकडले जायचे आणि त्यानंतर गोळा करून आपण आणायचे। अशी ही पद्धत, या पद्धतीमुळे कोणतीही निसर्गाक हानी नसायची किंवा सर्वच्या सर्व मासे न पकडले जाता, नेमके काय जे त्या टोपलीत पडतील ते मासे पकडले जायचे। पूर्वी खूप सारे मासे या पद्धतीने पकडले जायचे पण निसर्गाच्या बदलत्या काळानुसार आणि हवामानानुसार ह्या प्रमाण खूप कमी झाला। तर आज आपण जात आहोत जे मासे बघूक, हे पहाटे खूप लवकर येऊन काढूचे लागतात कारण चोरीची भीती असता, खूप जणांका माहीत असता या प्रकारात, आणि ह्या ढोम्या लावण्यासाठी खूप मोठे कष्ट पडतात। सध्याच्या काळात ह्या परवडत देखील नाही आणि चोरी जर त्याच्यात झाली तर अगदीच परवडत नाही। परंतु एक वेगळी अशी चव देणारे मासे आणि कोकणी माणसाचा कोकणी पण जपणाऱ्या पारंपरिक ढोम्या आज आपण बघणार आहोत। व्हाळाच्या बरोबर वरती डोंगरावर खाली व्हाळाचा आवाज येतच असतात, तिकडे गेल्यावर व्हिडिओ आवाज येणार नाही कारण खूप मोठा पाणी येईल व्हाळात। देवगड हापूसची झाडा कलम बाग व्हिडिओ स्लो करून दाखवला ह्या ढोम्या आणि इकडे हे मासे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असे उडी मारतात आणि ज्यांची उडी चुकता ते या ढोम्यात पडतात आणि जे ढोम्यात पडतात तेवढेच मासे आपल्याक भेटतात म्हणजे कॅच केले जातात। अशी ही पारंपरिक पद्धत, रात्रभर थोडे थोडे पडून साठलेले काही 10-20 मासे असतील ते घेऊन आपण घरी येऊ शकतो। पावसाळ्याची सुरुवात मिरग म्हणजे माशांचं आणि खेकड्यांचं प्रजननाचं काळ। या काळात मासे समुद्रात किंवा मोठ्या पाण्यात नदीत प्रजनन न करता आपल्या पिल्लांका संरक्षण भेटावं मोठ्या माशांपासून, यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करून सुरक्षित ठिकाणी आपल्या पिल्लांका जन्म देतात आणि पुन्हा उतरणीच्या वेळी हे मासे उतरून समुद्रात जातात। तर ही चढणीच्या माशांची एक नैसर्गिक अशी प्रक्रिया चालू असताना हे मासे आपण पकडता आपण बघू शकता। वरून उंचावरून कमीत कमी 7-8 फुटावरून पाणी पडता तेवढी उंच उडी हे मासे मारतात आणि ती उंच उडी मारताना चुकलेली उडी काही वेळा आपण बांधलेल्या ढोम्यात पडतात आणि ते ढोम्यात मासे पकडले जातात। ह्यो पावसाबरोबर इलेली घाण कचरो वगैरे या ठिकाणी पडलो हा। या ठिकाणी कमीत कमी 6-7 फूट खोल एवढी खड्डो हा, त्याका आमच्या पारंपरिक भाषेत कोंड असा म्हटला जाता। समोरच्या साईडने ढोम्यातले मासे काढताना तुमचं जरा जरी पाय सरकलो
तर या खुंडीत पडण्याची शक्यता असता आणि वरती पडणाऱ्या दाबामुळे ते पोहता पण येणं शक्य नसतं. तुम्ही पाणी बघितलात तर एखादा उकळता पाणी जसं असतं त्याप्रमाणे ह्या दिसता आणि खूप जोरात यो प्रवाह चालू हा. जेव्हा जेव्हा पाऊस पडता तेव्हा यो प्रवाह अजूनच तीव्र होता. हे दाखव एकदा. हां तर हे आपण मासे आणले आहोत. सकाळी मासे काढून नेलेले होते. हे आपल्या मळगे भेटले आहेत. मळे मासे म्हटला जाता काय काय ठिकाणी का प्रजननासाठी सज्ज झालेले असे हे मळवे मासे. आपण ट्रॅडिशनल फिशिंग ने पकडले आहोत. तर मित्रांनो आज आपण बघितलं ट्रॅडिशनल पद्धतीने पारंपरिक पद्धतीने कसे काय हे मळवे मासे पकडले जातात चढणीचे मासे. व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. खूप सारे मासे भेटतात आणि यावेळी कमी भेटले कारण की वातावरण देखील बदलला आणि वेळोवेळी चोरून नेतात मासे लोक. त्यामुळे हे जी पद्धत आहे ती काहीतरी संपुष्टात येण्याची शक्यता. तरी देखील आपल्या चॅनलवर असणारी लहान मुलं किंवा काही मोठी माणसं ज्यांका चढणीचे मासे त्यांचं जीवन प्रवास कसं काय चढतात हे माहीत नाही त्यांच्यासाठी आपण हे खास व्हिडिओ बनवलो.
तरी व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. टाटा बाय बाय.